हेलो फ्रेंड्स, आई एम मुकुंदा माळी। आज वीडियो में अपन इयत्ता 10वी टेक्स्टबुक मधील लेसन नंबर 4.1 द वर्ल्ड इज माइन या पोएम चे वार्मिंग अप, चीट चैट व मार्जिन क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत। त्यासाठी मित्रांनो हा वीडियो शेवटपर्यंत नक्कीच बघा। वेलकम बैक फ्रेंड्स, द वर्ल्ड इज माइन, वार्मिंग अप, चिट चैट। क्वेश्चन नंबर 1, फॉर्म ग्रुप्स एंड डिस्कस द फॉलोइंग टर्न बाय टर्न। ए, व्हाट यू ऑफन कंप्लेन टू योर पेरेंट्स और एल्डर्स अबाउट। आपण आपल्या पालकांकडे नेहमी कशाबद्दल तक्रार करत असतो। आंसर, वी ऑफन कंप्लेन टू अवर पेरेंट्स और एल्डर्स अबाउट द थिंग्स दैट वी डोंट हैव। बी, नेम सम ऑफ द थिंग्स यू हैव इन युअर पोजेशन विच युअर यंगर ब्रदर और सिस्टर डज नॉट हैव। तुमच्याकडे तुमच्या मालकीच्या असणाऱ्या काही वस्तूंची यादी तुम्हाला करायची आहे की अशा वस्तू ज्या आपल्या लहान भावाकडे किंवा बहिणीकडे नाहीत। आन्सर, आय हॅव माय मोबाईल, बँक अकाउंट, स्पोर्ट्स शूज, बट माय यंगर ब्रदर डज नॉट हॅव देम। सी, नेम वन थिंग दॅट ॲट प्रेझेंट यू आर क्रेविंग टू पजेस मोस्ट ऑफ ऑल। तुम्हाला सध्या मिळवण्याची लालसा इच्छा असलेल्या एका वस्तूचे नाव सांगा। आन्सर, ॲट प्रेझेंट आय एम क्रेविंग मोस्ट ऑफ ऑल टू पजेस माय ओन लॅपटॉप। डी, रीड द ट्रान्सलेटेड अरेबिक प्रोवर्ब गिवन बिलो अँड डिस्कस व्हॉट मीन टू कॉन्वे। आय कंप्लेंट दॅट आय हॅड नो शूज अंटील आय मेट अ मॅन हू हॅड नो फिट। आन्सर, मॅन इज नेवर कॉन्टेंटेड विथ वॉट ही हॅज। द प्रोवर्ब सेज दॅट द स्पीकर वॉन्टेड अ पेअर ऑफ शूज, ही फेल्ट अशेम्ड टू कंप्लेन फॉर नॉट हॅविंग शूज वेन ही मेट अ मॅन हू हॅड नो फिट। वी मस्ट अल्वेज लुक ॲट दोज हू आर लेस फॉर्च्युनेट दॅन अस, ओनली देन वी विल रिलाइज द व्हॅल्यू ऑफ व्हॉट वी हॅव अँड वी विल स्टॉप कंप्लेनिंग। क्वेश्चन नंबर 2, रीड द पोयम बिलो अँड फील इन द गॅप्स चूजिंग द ॲप्रोप्रिएट वर्ड्स टू मेक इट मिनिंगफुल, अल्सो सजेस्ट अ टायटल ऑफ युअर ओन। पुढील कविता वाचा व कंसात दिलेले योग्य शब्द वापरून ती अर्थपूर्ण करा व कवितेला स्वतःचे शीर्षक द्या। दिलेले शब्द आहेत अवर्स, फॉल, फ्लॉवर्स, ॲट ऑल, बर्थडे, इयर्स, टीयर्स, शॅडोज। टायटल, थिंक पॉझिटिव्ह बी हॅपी। काउंट युअर गार्डन बाय द फ्लॉवर्स नेवर बाय द लिव्ज दॅट फॉल। काउंट युअर डेज बाय गोल्डन अवर्स डोंट रिमेंबर क्लाउड्स ॲट ऑल। काउंट युअर नाईट्स बाय स्टार्स नॉट शॅडोज। काउंट युअर लाईफ विथ स्माइल्स नॉट टीयर्स and with joy on every birthday, count your age by friends not years. Question number 3, fill in the table on your own. पुढील टेबल आपल्याला पूर्ण करायचं आहे। What makes me extremely happy? What makes me extremely sad? What makes me extremely happy? Good results in the examination. When I get gift from others. A menu that I like for dinner, going for picnic. What makes me extremely sad? When I fail in the examination. If I do not get things that I like. When my teachers scold or punish me. When my friends don't play with me. Question number 3. Make the world a happy place by changing negative things into positive ones. पुढे दिलेल्या निगेटिव्ह शब्दांना आपल्याला पॉझिटिव्ह शब्दांमध्ये चेंज करायचं आहे। 1, हेट्रेड, लव। 2, इनजस्टिस, जस्टिस। 3, पॉवर्टी, वेल्थ। 4, इनटॉलरन्स।
टॉलरन्स, 5 सेल्फिशनेस सेल्फलेसनेस, 6 फियर फियरलेसनेस, 7 जेलोसी एप्रिसिएशन, 8 इनिमिटी फ्रेंडशिप, 9 डिफरेंसेस यूनिटी, 10 अनरेस्ट रेस्ट, 11 डर्ट क्लीनलीनेस, 12 सॉरो हैप्पीनेस। मित्रांनो, तुम्ही या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल। मार्जिन क्वेश्चन्स, क्वेश्चन नंबर 1, डिस्क्राइब द यंग गर्ल इन द बस, बसमधील तरुण मुलीचे वर्णन करा। आन्सर, द यंग गर्ल इन द बस वॉज व्हेरी ब्युटिफुल अँड हॅप्पी, शी वॉज ऑल्सो टू फेअर, शी हॅड लवली सिल्कन हेअर, बट अनफॉर्च्युनेटली शी वॉज वॉकिंग विथ अ लिम। सेकंड क्वेश्चन, व्हॉट डीड द स्पीकर इन द पोयम नॉट रिलाइज व्हाईल चॅटिंग विथ द यंग लॅड, त्या तरुण मुलाबरोबर गप्पा मारताना कवितेतील निवेदकाच्या लक्षात कोणती गोष्ट आली नाही। आन्सर, द स्पीकर इन द पोयम डीड नॉट रिलाइज दॅट द लॅड विथ हुम ही वॉज चॅटिंग वॉज ब्लाइंड। नेक्स्ट क्वेश्चन, व्हाय डीड द ब्ल्यू आईड बॉय नॉट जॉईन द अदर्स इन देअर गेम, तो निळ्या डोळ्यांचा मुलगा इतर मुलांच्या खेळात का सामील झाला नाही। आन्सर, द ब्ल्यू आईड बॉय डीड नॉट जॉईन द अदर्स इन देअर गेम बिकॉज ही कुड नॉट हेअर ॲज ही वॉज डेप। लास्ट क्वेश्चन, व्हॉट डज द स्पीकर थँक गॉड फॉर, निवेदक परमेश्वराचे कशासाठी आभार मानतो। आन्सर, आफ्टर मीटिंग सम डिसेबल्ड पीपल द स्पीकर रिअलाइज दॅट इवन दो दिस पीपल लॅक्ड समथिंग इन देअर लाईफ दे वेर हॅप्पी, ही थँक्स गॉड बिकॉज ही इज ब्लेस्ड विथ एव्हरीथिंग टू लाईव अ हॅप्पी लाईफ, सो ही रिअलाइजेस दॅट देर इज नथिंग इन द वर्ल्ड फॉर हिम टू कंप्लेन। आय होप फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स।